सुरुवात करूया. आता सुरुवात करायची आहे तर अमृताच्या लहानपणापासून एखादा किस्सा आहे त्यापासून सुरुवात करूया. अमृताचे लहानपणचे दोन किस्से. एक तर आमची फॅमिली सगळेच म्हणजे सगळे देशमुख आणि ओव्हरऑल सगळेच खूप फिल्मी आहेत. पूर्वी एक सिनेमा आला होता एक दुजे गेली आहे नावाचा, त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स होती वासू आणि सपना. तर तो पिक्चर आम्ही घरी बघितला, आईबाबांनी आम्ही किती वयाचे आहोत हे काहीचं काही विचार न करता आम्हाला तो सिनेमा दाखवला आणि आम्ही तो खूप एन्जॉय केला. तर वासू सपना असा सिनेमा अमृताने पहिल्यांदा बघितला आणि त्या सिनेमामध्ये वासू सपना असं ते कपल जिथे दिसेल तिथे वासू सपना लिहून ठेवतात दगडावर भिंतीवर कशावर. या सिनेमा नंतर जेव्हा मी घरी आलो तेव्हा अमृताने घरातल्या सगळ्या भिंतींवर वासू सपना लिहून ठेवलं. मला खूप खूप मजा आली. मग मी शाळेत गेलो. शाळेत गेल्यानंतर माझ्या शिक्षिकेने मला वही उघडून दाखवलं सगळ्या वर्गात. अभिषेकची ही नोटबुक आहे, यावर अभिषेकने घरगड्या अक्षरात वासू सपना लिहून ठेवलंय. तो असा आमचा होमवर्क आणि क्लासवर्क असाय. तो एकदा जोरदार टाळ्या आपल्या अमृता आणि प्रसाद साठी आणि या वासू सपना किस्स्यासाठी. त्यानंतर आम्ही एकदा विथ फॅमिली, हा बरं बाय द वे प्रसाद, अमृता आणि मी आम्ही टायटॅनिक बघितलाय तेव्हा आम्हाला जळगावला तिकीट मिळालं नाही म्हणून अमृता माझ्या मांडीवर बसली होती आणि आम्ही टायटॅनिक बघितला आणि घरी येऊन आम्ही सगळं वर्णन करून आई बाबांना सांगितलं की आम्ही टायटॅनिक मध्ये काय काय पाहिलं, कसं कसं सगळ्या गोष्टी घडतात आणि शेवटी काय काय होतं. सो हा दुसरा किस्सा. आणि तिसरा, कभी खुशी कभी गम नावाचा सिनेमा आम्ही घरचे सगळे बघायला गेलो होतो आणि तो बघत असताना अमृताने एकदा बघितला कभी खुशी कभी गम. त्याच्यामध्ये तो ऋतिक रोशनचं काम करणारा लहान मुलगा आहे. तर पहिल्यांदा बघितला, घरी आलो आम्हाला असं परत वाटलं की दुसऱ्यांदा बघूया म्हणून आम्ही दुसऱ्यांदा बघायला लागलो कभी खुशी कभी गम. म्हणजे बाबा तर दुसऱ्यांदा इंटरव्हल नंतर निघून गेले की आता माझ्याकडनं बघवत नाही इतका मोठा सिनेमा. पण हे दोन वेळेला बघितल्यानंतर सुद्धा अमृताला हे कळलं नाही की तो जाड मुलगा पुढे ऋतिक रोशन होतो. की दोन्ही वेळानंतर हे प्रश्न घरी मी विचारायची की हा जाड मुलगा गेला कुठे, याचं उत्तर तिला मला असं वाटतं आता आता सापडलं असेल.